नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं प्रज्ञाज किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत बीटचं कटलेट। त्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथे मी एक बीट घेतलेला आहे आणि हे दोन लहान आकाराचे दोन बटाटे घेतले आहेत। मोठे बटाटे असतील तर एक बटाटा घेतला तरी चालेल। आपण हे आता सोलून घेऊया आणि त्याचे तुकडे करून घेऊया। इथे बीटचे साल जी आहेत आपण काढून घ्यायची आहेत आणि बटाट्याची पण साल काढून घेतलेली आहेत। आणि हे जे बीट आणि बटाटे आहेत ते आपण कुकरला एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घेऊया। इथे कुकरच्या भांड्यात मी दोन्ही बीट आणि बटाट्यांचे तुकडे ठेवलेले आहेत आणि ते बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आपण ते एक शिट्टी होईपर्यंत कुकरमध्ये उकडून घेऊया। एक शिट्टी झाल्यावरती हे बीट आणि बटाट्याचे तुकडे जे आहेत ते प्रॉपर शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता। जर एक शिट्टीमध्ये नाही समजा शिजले तर तुम्ही दोन ते तीन शिट्ट्या घेऊ शकता कुकरच्या आणि हे जेव्हा शिजेल तेव्हा तुम्ही बीट आणि हे जे बटाट्याचे तुकडे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। ओव्हर कुक नाही करायचं आहे। आता हे आपण बीट आणि बटाट्याचे तुकडे जे आहेत ते किसून घेऊया। इथे आता हे बीट आणि बटाट्याचे जे तुकडे होते ते मी किसून घेतलेले आहेत। आता आपण वळूया पुढच्या कृती। आता एका बोलमध्ये मी हे जे किसलेलं बीट आहे आणि बटाटे आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यात आपण पोह्याचा चुरा घेणार आहोत, तोही टाकायचा आहे। त्याने हे जे कटलेट आहेत त्याला असं छान असं क्रिस्पी असं टेक्स्चर येतं। हे जे आपण कांदे पोहेना वापरतो ना पोहे, तेच मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। त्यात अर्धी शिमला मिरची मी घेतलेली आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। कोथिंबीर टाकायची आहे चिरलेली। त्यात एक चमचा आलं लसूण पेस्टही टाकायची आहे। एक चमचा धने पावडर, एक चमचा जिरे पावडर, एक मोठा चमचा लाल तिखट, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मिक्सचर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपण पाणी टाकायचं नाहीये कारण बीटमध्ये आणि बटाट्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, त्यामध्येच हे आपण घट्टपैकी असं मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे कटलेट करायचे आहे। प्रॉपर असं एक नंतर एक गोळा तयार करायचा आहे। तुम्हाला आवडेल त्या आकाराचे करू शकता तुम्ही कटलेट। तुम्ही असे गोलही ठेवू शकता किंवा थोडेसे असे मळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे त्याचा एक गोळा करायचा आहे। थोडंसं हातांवरती प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे कटलेटचा आकार आला। इथे अशा प्रकारे मी सगळे पॅटीज तयार करून घेतलेले आहेत। आता हे जे आपण पॅटीज तयार केलेले आहेत त्याला एक क्रिस्पी आउटर लेअर येण्यासाठी आपण हे जे पॅटीस आहेत ते या रव्यामध्ये बुडवणार आहोत। इथे मी जाड रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण घोळवून घ्यायचे आहेत पॅटीस। रव्यामध्ये घोळवून घेतले आणि मग ते आपण शॅलो फ्राय करणार आहोत, त्याच्यामुळे त्याला क्रिस्पी टेक्स्चर येतं। इथे आपण सगळे कटलेट रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत। आता आपण ते शॅलो फ्राय करूया। इथे गॅसवर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण एक एक हे कटलेट आहेत ते गरम करायला ठेवायचे। नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर त्यात जास्त तेलाची गरज नसते। इथे मी काही कटलेट शॅलो फ्राय करत ठेवलेले आहेत आणि हे जे कटलेट आहेत ते 3 ते 4 मिनिटं प्रत्येक म्हणजे दोन्ही साईडनी शिजवून घ्यायचे आहेत, ते फ्राय करायचे आहेत। हे फ्राय करत असताना त्यावर झाकण ठेवण्याची गरज नाहीये। 4 मिनिटं झालेली आहेत आणि हे आता कटलेट जे आहेत ते आपण टर्न करूया। छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे जे कटलेट आहेत ते फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण जे मेन इन्ग्रेडियंट आहे जसं की बीट आहे किंवा बटाटा आहे ते ऑलरेडी आपण बॉईल करून घेतलेलंच आहे, ते तर ऑलरेडी आहे। फक्त इथे रवा किंवा ती शिमला मिरची शिजण्यासाठी जो काही टाइम लागतो तो ऑलमोस्ट अराउंड 4 मिनिटं असतो।
त्यामुळे नाश्त्यासाठी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. 4 मिनिटं झालेली आहेत. दुसऱ्या साईडनी पण आपण टर्न करून बघूया. इथूनही व्यवस्थित अशी शिजलेल्या आहेत आपली कटलेट आणि हे प्रॉपर आता रेडी आहेत. तर फ्रेंड्स, तयार आहेत बीटचे गरमागरम कटलेट. हे कटलेट तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी बरोबरही खाऊ शकता. रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.